जय शिवराय। नमस्कार मित्रांनो, मित्रांनो पुन्हा एकदा मराठा समाजातील एका बांधवाचा जीव गेला आहे, म्हणजेच त्याने स्वतःला स्वतः संपवून घेतलेला आहे मराठा आरक्षण नसल्यामुळे। मनोज जारंगे पाटील हे मराठा आरक्षण मिळण्यासाठी खूप दिवसापासून लढत आहे आणि 50 जणांचा बळी सुद्धा गेलेला आहे, तर असा एक अजून एक मिळून 51 जणांचा बळी गेलेला आहे। त्यामधलाच मित्रांनो संभाजीनगर मधलाच हा व्यक्ती आहे ज्यांनी मराठा आरक्षणासाठी आपला बळी दिलेला आहे। तर मित्रांनो आतापर्यंत अजून किती मराठा समाजाचे बांधवांचा बळी येणार आहे। सुनील बाबूराव कावळे पोस्ट चिकनगाव तालुका अंबड जिल्हा जालना त्या ठिकाणी राहणारा मराठा बांधवाचा आरक्षणासाठी स्वतःचा टोकाचं पाऊल उचलले। मित्रांनो सुनील काळे यांनी स्वतःला सुसाईड करून घ्यायच्या अगोदर एक नोटीस लिहिली। त्या नोटीस मध्ये असं लिहिलं, एक मराठा लाख मराठा, जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत इलेक्शन होणार नाही, म्हणजेच मतदान मिळणार नाही। 24 ऑक्टोबर हा मराठा आरक्षण दिवस आहे, पण लक्षात ठेवा सर्व शेतकरी मराठा बांधवांनी शांततेत यायचं आहे। शेतकऱ्यांच्या मुला मुलींच्या भविष्याचा प्रश्न आहे। आता एकच मिशन मराठा आरक्षण, मी चुकीचं पाऊल उचललं त्यासाठी मला माफ करा। आता एकच मिशन मराठा आरक्षण। सचिन काळे यांच्यासाठी मनोज जारंगे पाटील यांनी 2 शब्द व्यक्त केले की सरकार तुम्ही आता किती मराठा समाजांचे बळी घेणार आहात, तुम्ही तातडीने आरक्षण द्यायलाच पाहिजे, जर असं मिळालं नाही असं झालं नाही तर 24 तारखेला तुम्हाला हे आंदोलन झापणार नाही। मित्रांनो सचिन काळे यांच्या रिलेटिव्हने असंही सांगितलं आहे की महाराष्ट्रामध्ये जेवढे मराठा आंदोलन आरक्षण मिळण्यासाठी जेवढे काही सभा मोर्चे निघालेले आहेत त्या सभेमध्ये त्या मोर्चेमध्ये हजर राहिले होते। मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये मराठा समाजामध्ये 51 बळी गेलेले आहे, त्यामुळे 24 तारखेच्या आत जर आरक्षण मिळालं नाही तर सरकारला खरोखरच हे आंदोलन झेपणार नाही।